भोगावती सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली या सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राध्यापक डॉ जालंदर पाटील यांनी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाबाबत आरोप केले त्यांनी हे आरोप राजकीय के द्वेषातून केल्याचं शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे आणि संचालक मंडळानं पत्रकार बैठकीत स्पष्ट केलंय शिक्षण प्रसारक मंडळ आणि भोगावती कारखाना यांची घटना नियमावली आणि निवडणूक प्रक्रिया वेगळी असल्याचं माहिती असून सुद्धा प्राध्यापक डॉक्टर पाटील यांनी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत त्यावर बोलणं अनुचित असल्याचं अध्यक्ष हुजरे यांनी सांगितलं दोन हजार नऊमध्ये भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक झाल्यानंतर दोन हजार दहाच्या कारखान्याच्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या संचालक मंडळाच्या ताब्यात शिक्षण संस्था देण्याचं ठरलं होतं प्रत्यक्षात ती दिली गेली नाही त्यावेळी प्राध्यापक डॉ पाटील यांनी किती जणांच्या घरांवर मोर्चे काढले असा सवाल अध्यक्ष हुजरे यांच्यासह संचालकांनी उपस्थित केलाय प्राध्यापक डॉक्टर जालंदर पाटील यांनी प्राध्यापक म्हणून प्रत्यक्ष काम न करता लाखो रुपयांचा पगार घेऊन विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान केलंय त्यावेळी त्यांची नैतिकता कुठं गेली होती असा सवालही शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलाय शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालकांची आणि नेते मंडळींची बदनामी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ पाटील यांना दिलाय या पत्रकार बैठकीला भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक पी बी कवडे बंडोपंत वाडकर मच्छिंद्रनाथ पाटील बबन पाटील समरसिंह पवार पाटील गोविंद चौगले विलास पाटील उदय चव्हाण शुभम पाटील आदी उपस्थित होते